रोहिणी काचोळे यांच्याशी सविता देशमुख हिनं साधलेला संवाद. विषय आहे केस गळती. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, आरोग्याची गुरुकिल्ली या मालेमध्ये आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांना आमंत्रित करत असतो. आज स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा केश संभार याविषयी ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशा सोडवाव्यात किंवा केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर रोहिणी काचोळे मॅडम यांना. डॉक्टर रोहिणी काचोळे या औरंगाबादमध्ये गेली 30 वर्षे आयुर्वेदिक क्षेत्रात वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. शरयू हर्बल प्रॉडक्ट्स या नावाने स्वसंशोधित आयुर्वेदिक उत्पादने निर्मिती गेल्या 22 वर्षापासून करतात. तर चला तर मैत्रिणींनो, केसांच्या समस्यांविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. डॉक्टर रोहिणी मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. केसांच्या वेगवेगळ्या समस्या प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर मग केस गळणे ही जी समस्या आहे ती नेमकी कोणत्या वयामध्ये सुरू होते? खरं तर केस गळणे ही जी समस्या आहे ही सगळ्याच वयांमध्ये दिसायला लागलेली आहे. त्यातल्या त्यात स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, 3 आणि 4 वर्षाच्या मुलांपासूनच्या सगळ्या समस्या दिसतात. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या समस्या आहेत केसांच्या. त्यातली केस गळणे ही एक आता फार मोठी गंभीर समस्या दिसून येते. मी तर नेहमी म्हणत असते की घरातला कचरा कमी आणि केस जास्त, अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे केस दिसतात. तर केसांचं गळणं जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि सगळ्या वयोगटामध्ये. मग अगदी म्हणजे आपण साधारण 1-3 ते 4 वर्षापासून तर ते मग पुढे 60-65-70 ती सगळेच वयातले सगळे स्त्री आणि पुरुष सगळ्यांचेच आहेत. आता अगदी म्हणजे लहानांपासून तर वृद्धांपर्यंत ही समस्या निर्माण झालेली आहे. बरं मॅडम, या केस गळण्याची कारणं नेमकी कोणती आहेत? त्याची कारणं पण सगळी वेगवेगळी आहेत. आता जर अगदी सगळ्यात छोटी लहान मुलं जर बघितली, त्यांच्यामध्ये सुरुवातीला कोंडा हा प्रकार जास्त दिसायला लागलाय. तर ह्या कोंड्यामुळे सुद्धा केस गळण्याचं प्रमाण ह्या वयामध्ये दिसायला लागलेलं आहे. तर मग ह्याच्यामध्ये त्या वयापासून अगदी आता असं झालेलं आहे की लहान बाळ आणि बाळांतीन घरी जातानाच त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक द्रव्य असणारे शॅम्पूज आणि ते बरोबरच जातात. आणि त्या दिवसापासून म्हणजे जे कंटिन्युअस त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे साबण नाही तर शॅम्पू त्या केसांना लावले जातात. मग हळूहळू एवढ्या नाजूक त्या स्किनवर त्या केसांवर पूर्णपणे त्या रासायनिक द्रव्यांचा वाईट परिणाम होतो आणि मग त्याच्यामध्ये ती स्किन सेन्सिटिव्ह व्हायला लागते. आणि मग ती सेन्सिटिव्ह झाले की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात. त्यातलं हा कोंडा हे एक इन्फेक्शन आहे आणि ह्या कोंड्यामुळे केस आपल्याला गळताना दिसतात. त्याच्यानंतरचा एक वयोगट अजून एक पुढचा येतो, तो म्हणजे वयात येणारी मुलं. साधारणपणे 15-16 वर्षी तर त्याच्यामध्ये जर मुली असतील तर त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि मुलांच्या बाबतीत पण हार्मोनल चेंज होतो, पण तो एवढा इफेक्ट त्या केसांपर्यंत खरं तर नाही होत. कारण बऱ्यापैकी हार्मोन्स त्या मुलांच्या बाबतीमध्ये लगेच इमिजिएट तिथे कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, पण मुलींच्या बाबतीमध्ये मात्र थोडेसे हार्मोन्स सेटल होईपर्यंत ते केस गळण्याची कंप्लेंट्स काही मुलांमध्ये दिसती. आणि नेमकं त्याच वयामध्ये चमचमीत खाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. 15 वर्षापासून ते 20 वर्षांपर्यंत हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसतं. आणखीन पुढचा वयोगट बघायला सुरुवात केली आपण तर त्याच्यामध्ये हायपोथायरॉइड आणि हायपर थायरॉइड, काही मध्ये सिक्रेशन्स कमी होतात आणि काही मध्ये सिक्रेशन्स वाढतात, थायरॉइड सिक्रेशन्स. तर त्याच्यामुळे काय होतं की ह्या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला केसांचं गळण्याचं प्रमाण आढळून येतं. तर काही वेळेस असं होतं की मुलांचं खाण्याकडे लक्ष नसतं, सतत अभ्यास आणि क्लासेस ह्याच्यामध्ये त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत आणि मग पाहिजे तसं न्यूट्रिशियस डाएट खात नाहीत ती मुलं. मग फक्त टाइमपास म्हणून काही ना काही त्यांचं चालू असतं फास्ट फूडवर जास्त. ह्या वयामध्ये मात्र आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी दिसतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा तिथे केस गळण्याची कंप्लेंट्स आपल्याला दिसायला लागते. असेच पुढचे जे वयोगट आहेत त्याच्यामध्ये लाईफस्टाईल. जस्ट 10वीपर्यंत ह्या गोष्टी खरं तर खूप छान सिस्टमॅटिक चाललेल्या असतात, पण जस्ट 10वी पास झाले की हे 11वी नंतर मात्र ह्यांच्या सगळ्या लाईफस्टाईल बदलतात. त्यांची मोबाईल्स आहेत ते चालू होतात आणि मग लेट झोपणं आणि लेट उठणं ह्या लाईफस्टाईलचा फार मोठा दुष्परिणाम ह्या जनरेशनवर दिसून येतोय. आणि त्यातलं हे सगळ्यात अगदी महत्वाचं कारण म्हणजे केस गळणं. त्याच्यानंतरचा एक वयोगट येतो स्त्रियांच्या बाबतीमध्ये की डिलिव्हरी. डिलिव्हरी नंतर एक साधारण 4th महिन्यामध्ये बाळ हसायला लागतं, बाळ हसतं आणि हसायला लागले की केस गळतात. पण ते त्याच्यामध्ये मग कारण काय अशा याच्याने मी ज्यावेळेस विचार करायला लागले तर मग मात्र मला असे लक्षात आले कारण आहे की म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी डाएट हे ते अगदी खूप
पर्टिक्युलर असतो, पण आफ्टर डिलिव्हरी मॅक्झिमम एक अँटीबायोटिक्स ते घेतले जातात, पण त्याच्यानंतर मात्र गोळ्या खायला खरंच प्रत्येक स्त्रीला कंटाळा येतो. आणि मग मात्र काय होतं की त्यांचं डायट आणि त्यातल्या त्यात जर त्या जॉब करणाऱ्या असतील तर मग मात्र त्यांना जॉईन करावंच लागतं, आणि मग ते डायट पाहिजे तशा पद्धतीने फुलफिल होत नाही, आणि मग तिथे मात्र व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सी होतात, आणि मग त्यांना तिथे कारण तेवढं डायट त्यांना लॅक्टेशनला म्हणजे दूध निर्मितीसाठी आणि स्वतःच्या केसांसाठी ते पाहिजे तेवढं सफिशियंट होत नाही, आणि मग मात्र तिथे केस गळायला लागतात. त्यामुळे मला हे नंतर कोडं त्याचं उलगडलं, बाळ हसायला लागले की केस गळतात. बाळाच्या हसण्यामुळे नाही बिलकुल नाही, उलट बाळ हसलं म्हणजे किती सगळ्यात निरागस आणि सुंदर हसणं असतं, त्यामुळे उलट न हसणारा माणूस सुद्धा असेल, तर त्यामुळे ते कारण म्हणजे त्याच्यासाठी नाहीये. पण एक साधारण तो एक त्यांनी पिरियड ठरवला असेल की हसणं आणि केस गळणं हे साधारण तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये, आणि अशी बरीचशी कारणं आहेत की मग त्याच्यानंतर मग ऍसिडिटी सतत असेल काही लोकांना, किंवा सर्दी किंवा अलर्जी टाईपमध्ये सर्दी असेल त्याही लोकांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केस गळतात. त्याच्यानंतर हाय अँटीबायोटिक्स कुठली आजारपणं झालेली असतील आणि त्या आजारपणानंतर बऱ्यापैकी अँटीबायोटिक्स घेतलेली असतील तर त्याच्यामुळे पण मग त्याच्यात केस गळणं हे कंप्लेंट दिसते. किंवा आणखीन आजकाल एक जास्त कॉमन झालेलं आहे की ते म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, असे बऱ्याच दिवसांपर्यंत आपण औषध ज्यावेळेस खातो तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आपल्याला दिसायला लागतात. तर त्याच्याही पुढचा आणखीन एक शेवटचा एज ग्रुप म्हणजे रजोनिवृत्तीचा, की ज्यावेळेस आपला मेनोपॉज चालू होतो. पूर्वी खूप अगदी 55 पुढे एमसी बंद व्हायची, पण आज अगदी 35 पुढे 38 पुढे आणि मॅक्झिमम 40 पुढे सुरुवातच झालेली असते अगदी. तर ह्या पिरियडमध्ये सुद्धा एक हार्मोनल चेंजेस होतात आणि त्या निमित्ताने केस गळणं हा कन्सेप्ट दिसायला लागतो. बरोबर. तर आता ही केस गळण्याची कारण तर आता समजली, पण मॅडम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हे जे गळालेले केस आहेत किंवा गेलेले केस जे आहेत ते परत येतात का आणि त्यासाठी काय करावं लागतं? अच्छा, अगदी छान. ह्याच्यामध्ये केस गळणं हे जे कंप्लेंट आहे तर ह्याच्यामध्ये एक स्टेजेस असतात, आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतील. एका स्टेजमध्ये असं असतं की तो केसांची वाढ होत जाते, एका लिमिटपर्यंत त्याची प्रत्येकाची ठरलेली वाढ असते, आणि साधारणपणे केस हा आपल्याकडं अस्थिधातूचा मला सांगितलेला आयुर्वेदाप्रमाणे, आणि हा मातृजा आहे म्हणजे आईकडून येणारं हे आहे. हेरिडेटरी बऱ्याच वेळा मुलं काय म्हणतात की आमच्याकडे बाबांना टक्कले, पण ऍक्च्युली खरंच बघितलं तर ते हेरिडेटरी जस्ट 1-2% आतापर्यंत मी बघितलेलं आहे की म्हणजे 2% लोकांमध्ये हेरिडेटरी असू शकतं की बाबांना गेले म्हणून त्याचे जातात, पण 98% स्टुडंट्स हे फक्त त्यांच्या लाईफस्टाईलमुळे केसांचं गळणं झालेलं असतं. पण पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत ह्या दोघांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. ज्यावेळेस केसांची ही जी स्टेज आहे की त्याची वाढ होत जाती आणि त्याच्यानंतर तो काही दिवसांसाठी एक स्टॉप होतो, त्याची वाढ होणं बंद होती, पण तो बरेच दिवस म्हणजे प्रत्येकाचा हा पिरियड एक वेगवेगळा असू शकतो की ते काही दिवस एक सेटल असतात की म्हणजे केसांची लांबी आपल्याला लक्षात येते की नाही, काही दिवस अगदी ती मेंटेन होती आणि त्याच्यानंतर परत मग तो केस लॉस होतो. मग लॉस झाल्यानंतर त्या ठिकाणी परत एक नवीन केस यायला पाहिजे, ही स्वतःहून प्रोसेस झाली पाहिजे की साधारणपणे रोजचे जेवढे काही केस जात आहेत तेवढे केस परत आले पाहिजे. जर जेवढे जाणं आहे तेवढंच येणं जर असेल तर मग मात्र आपल्याला आयुष्यभर एकसारखे केस दिसतात. आपण जर थोडंसं मागच्या काळामध्ये बघितलं तर आपल्या आईला किंवा आजीला असे कसदीही केस खूप गळाले तसं आपण बघितलं नव्हतं, कारण त्यांच्या काळामध्ये काय व्हायचं की जेवढे जायचे तेवढे ते केस परत यायचे. पण आज मात्र प्रत्येक जण, प्रत्येक मैत्रीण, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष जर बघितला तर त्यांचा जर थोडासा विषय काढला आपण की सगळ्यांच्या कंप्लेंटला सुरुवात होती की प्रत्येक जण म्हणतो की माझे पूर्वी केस खूप छान होते आणि आता मात्र ते खूप गळायला लागलेले आहेत. तर म्हणजे प्रत्येकाच्या केसांची गळण्याची कंप्लेंट ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता ज्यावेळेस हे केस गळत आहेत तर असं कोणीही म्हणत नाही की मला पूर्वीसारखे केस परत येत आहेत. सगळ्यांच्या बाबतीमध्ये फक्त गळणंच चालू आहे म्हणजे ती नॅचरल प्रोसेस होत नाहीये. आणि जर हा स्पॅन किंवा मधलं हे जे अंतर आहे केस येणं आणि गळणं आणि गळल्यानंतर परत येणं ही जी स्टेज आहे ही नॅचरल जर परफेक्ट जर नसेल मग मात्र त्याच्यामध्ये स्पेस दिसायला लागतो, मग टाळूवरचे केस गेलेले हे ते दिसतात. आता ज्यावेळेस हे केस गळतात तर त्याच्यामध्ये जर पुरुषांचा केस असेल तर तिथे जर हार्मोनल चेंज झालेला असेल तर त्या ठिकाणी हार्मोनल मेल हार्मोन्स जे असतात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स तर ते डायहायड्रोइपी टेस्टोस्टेरॉन्स मध्ये कन्वर्शन होतं आणि मग तिथं थिनिंग होतं त्या केसांचं, मग ते पातळ व्हायला लागतात आणि पातळ होतात तर सुरुवात होती त्यांची टक्कल पडायला, कारण तो गळून गेलेला केस स्वतःहून जो यायला पाहिजे तो वाट बघतो त्याला स्वतःहून स्टिम्युलेशन होण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्याला हार्मोन्स सपोर्ट करत नाहीत आणि मग ते केस किंवा त्या केसांचं मूळ वाट बघेल आणि मग काही दिवसानंतर ते पूर्ण बंद होतं. अरे
आणि ते कम्प्लीट बंद झालं की मग तो परमनंट लॉस होतो आणि मग ते मुलांना टक्कल पडायला लागतं. आता ह्याच पद्धतीने जर स्त्रियांच्या केस गेले, एमसी चालू आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, मग कुठलेही जर काही कारणं नसतील तरी सुद्धा ह्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये गळून गेलेला जो केस आहे तो स्वतःहून स्टिम्युलेट होत नाही. तो जिवंत राहील, त्याचं मूळ जिवंत राहील, पण तरीही तो स्वतःहून केस परत येत नाही, कारण आपण आजकाल वापरत असणारे खूप वेगवेगळे रासायनिक द्रव्य. मॅडम, आता रासायनिक द्रव्याचा विषय तुम्ही काढला तर या रासायनिक द्रव्यांचा वापर आजकाल खूप केला जातो, अगदी तुम्ही सांगितलं तसं की जन्मलेल्या मुलापासून, तर मग हा असा रासायनिक द्रव्यांचा वापर करणं योग्य आहे का? बिलकुल नाही. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण किती ठिकाणी किती वेगवेगळ्या पद्धतीने रासायनिक द्रव्यांचा वापर करतोय असा जर विचार केला तर ती लिस्ट खूप वाढत जाते. अगदी जस्ट अगदी तोंड धुण्यापासून तिथून सुरुवात होती आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना, आणि मग आंघोळीला तर एक दिवस सुद्धा साबण नसेल किंवा शॅम्पू नसेल तर आपल्याला बिलकुल वाटत नाही की आज आपण आंघोळ केली, म्हणजे एवढं आपल्याला ते युज टू झालेलं आहे. तर मग ह्या गोष्टी ज्यावेळेस रिपीटेडली वापरण्यामध्ये येतात मग मात्र त्याच्यामध्ये रिपीटेडली वापरण्यात आलं की तिथे त्याचे साईड इफेक्ट चालू होतात. एका ठराविक वयापर्यंत ते सगळ्यांना सूट होतं, पण त्याच्यानंतर मग सगळ्यांना बाय बर्थ एक प्रोटेक्टेड लेअर दिलेला होता देवाने, तो स्काल्पच्या वरती होता, आणि जोपर्यंत तो लेअर होता तोपर्यंत आपल्याला नुकसान नाही झालं. मग आपण नेहमी म्हणतो नाही आम्ही 20-25 वर्षापासून हेच वापरतो, कोणी म्हणतं मी 10 वर्षापासून तेच वापरते, पण मग पूर्वी जर त्याच गोष्टी वापरत होतो पण आता वापरताना त्रास होतोय, याचा अर्थ काय झाला की त्याचा जो प्रोटेक्टेड लेअर होता तो निघून गेला, तो डिस्ट्रॉय झाला. त्याच्यामुळे आता आपण जे काही वापरतोय त्याचं सगळं पेनेट्रेशन व्हायला लागतं, ते आतमध्ये मुरायला लागतं आणि ते त्या स्किन इरिटेशन करतं, म्हणजे तिथे मग कधी खाज येते कधी आग होते. आणि प्रत्यक्ष पेशंट सांगतात की मॅडम आजकाल आम्ही केसांना डाय लावला, मेहंदी लावली, आज बाजारात मिळणारी एकही मेहंदी प्युअर नाहीये, कारण मुळात मेहंदीची झाडच अवेलेबल नाही. आणि मग याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आले, मग स्ट्रेटनिंगसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेल लावतोय किंवा मग त्याच्यामध्ये काही सिरम लावले जातात, पुरुषांच्या बाबतीत पण वेगवेगळे जेल आलेले आहेत. तर हे जे सगळं काही आहे, मग कलर्स असतील, डाय असेल, काळी मेहंदी असेल, हे सगळे प्रकार हे कोणतेही खरं तर आयुर्वेदिक आणि हर्बल नाही, हर्बल नाही, हे होऊ शकत नाही. आणि हे कसं होतं की ज्यावेळेस तुम्ही रिपीटेडली लावताय त्याच्यामध्ये कुठलीही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो साईड इफेक्ट होणारच आहे, आणि मग तो जो साईड इफेक्ट होतो तर अगदी आपण विचार करणार नाही असा पद्धतीने लावतोय आपण डोक्याला, पण तो त्याचा साईड इफेक्ट तळपायापर्यंत होतो. आणि आज जर आपण त्याला जर नीट अनालिसिस बघितलं, आज अमेरिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर संशोधन झालेलं आहे की असे जे काही वेगवेगळे हार्मोन्सच्या ज्या काही गोष्टी वापरल्या जातात आणि जे ह्या सगळ्या केमिकल्सचा ह्या हार्मोन्स पर्यंत परिणाम होतोय, आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मुलींची आज एमसी लवकर येण्याचा सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचे आणखीन जे वेगवेगळे प्रकार चालू झालेले आहेत एमसी मधले, हे ते सगळे पीसीओडी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पीसीओएस असतील आपण जे म्हणतो, तर पॉलिसिस्टिक सिंड्रोम म्हणतो आपण, तर हे असे खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला चालू झालेले आहेत. आणि हे खरं तर आपल्या दृष्टीने आणि पुढे चालून पुढच्या जनरेशनसाठी तर हे बिलकुल चांगलं नाहीये. बरोबर, बिलकुल नाही. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आताच त्याचा एवढा परिणाम झालेला आहे तर पुढे आणखी होतोय, नक्कीच वाढ होणार आहे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं खऱ्या अर्थाने सौंदर्य जे आहे, आज मी गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करते आणि आजपर्यंत मी 1 लाखाच्या वरती पेशंट बघितलेत, पण आज ज्यावेळेस ही छोटी छोटी मुलं ज्यावेळेस त्यांचं खरं सौंदर्य खुलायला पाहिजे तर ते खुलण्यापेक्षा ते म्हणजे अगदी अशी सुकलेली दिसत आहेत, त्यांचं सौंदर्य पूर्ण गायब होत चाललेलं आहे, पण मुलांना स्वतःला लक्षात येत नाही की सौंदर्य आणखीन म्हणायचं कशाला. अक्षरशः 19, 20 आणि 22 वर्षाची मुलं टक्कल घेऊन येतात, म्हणजे जिथं त्यांच्या बाबांना अजूनही छान केस आहेत, पण ह्या मुलांच्या बाबतीमध्ये मात्र हे सगळं अकाली होतंय किंवा पांढरे केस, हे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे. माझा सगळ्यात छोटा पेशंट 2 वर्षाचा आहे की ज्याचे केस अकाली पांढरे झालेले आहेत, आणि असे ज्यावेळेस आपण पेशंट्स बघतो त्यावेळेस खूप भीती वाटते की हे काय चाललंय आणि कुठपर्यंत जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे मॅडम, खूप छान माहिती तुम्ही सांगतायत. पण मॅडम, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आहाराचा रोल या सगळ्यामध्ये किती महत्वाचा आहे? खूप छान. आहाराचा रोल खरं बघितलं तर खूप मोठा आहे. आपल्याकडे एक जुनी म्हण होती की ती म्हणजे जे पेरेल ते उगवेल, परंतु ही म्हण आत्ताच्या मुलांना तशी कळणारही नाही किंवा पटणारही नाही, कारण काळ बदलत चाललेला आहे. त्यांचे क्लासेस आणि ट्युशन्स ह्याच्यामध्ये ते एवढे बिझी असतात की आज घरामध्ये आईने काही काही चांगल्या गोष्टी केलेल्या असतील तरी त्यावेळेला ते त्यांना भूक लागत नाही, आणि नेमकी बाहेर गेली की त्यांना भूक लागते, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खरं पौष्टिक जे पदार्थ असतात त्यांना वास फार सुंदर वास येत नाही, जो की आज वडापावमध्ये वास येईल किंवा वेगवेगळ्या पिझ्झाचा वास काहीतरी वास येईल दिसेल छानपैकी, आणि तळलेले पदार्थ सामोसे हे ते जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस खाल्ल्या जातात तर त्या गोष्टींच्या ह्याच्याप्रमाणे ते पोषण तत्व त्याच्यातून मिळायला पाहिजे, तसे ते मिळत नाहीत, आणि ते मिळत नसल्यामुळे त्याला खरं तर त्या दृष्टीने
त्याचा फायदा होत नाही. केसांच्या दृष्टीने जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आयटम म्हणजे प्रोटीन. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स मध्ये आपल्याला सगळे लागतील, बी कॉम्प्लेक्स लागेल, व्हिटॅमिन ए लागेल, व्हिटॅमिन डी लागेल, सी लागेल, सगळेच व्हिटॅमिन्स त्याच्यात आले. पण पूर्वीचा जो आपला आहार होता की त्याच्यामध्ये सगळ्या ऋतूप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी चेंज करत होतो, सणाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करत होतो आणि त्या ह्याच्याप्रमाणे जे जे काही गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या त्या आपण खरोखर पूर्णपणे फॉलो करत होतो. पण आज सगळ्याच गोष्टी बदलल्यात. आज आपण दिनचर्या नीट फॉलो करत नाहीये की सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण काय केलं पाहिजे काय नाही, म्हणजे कळत नाही की ते कुठं चुकतात किंवा आई बाबा चुकतात किंवा आणखीन काय गोष्टी चुकतात. पण सगळेजण चुकत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे खाणं आणि त्यांची लाईफस्टाईल ह्या दोन्हीचाही खूप मोठा प्रॉब्लेम जास्त येतोय. त्यातल्या त्यात ही मुलं ज्यावेळेस उशिरा उठतात तर त्याच्यामध्ये पोट साफ न होणं ही पहिली कंप्लेंट येते आणि पोट साफ नाही झाली म्हणून ती खऱ्या अर्थाने भूक लागत नाही आणि त्यामुळे ते खरं जे काही खात आहेत जे ज्यावेळेस काही खरं चांगले मूल्य असलेले सुद्धा गोष्टी खातात तर ते अंगी लागत नाहीत. अच्छा, कारण त्यावेळेस त्याच्या बिलकुल नाही वेळेला, कारण न खाल्ल्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त येतो आणि त्याच्यामुळे खरं तर ह्या आहाराचा रोल हा त्यातला फार महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये सगळी फळं खाल्ली गेली पाहिजे, फळ ड्राय फ्रुट्स खाल्ले गेले पाहिजे आणि ह्या दोन्हीही गोष्टी आजकालच्या मुलांना आवडत नाहीत. हा, आणि इव्हन बरं मुलांच्याच बाबतीत नाही महिला ज्या बघतोय घरातल्या, सध्या घरात मध्ये फळं पडलेली असतील. आजकाल आमच्याकडे असं होतं की पेशंट ज्यावेळेस म्हणजे मिस्टर अँड मिसेस जर दोघं बरोबर आले तर प्रत्येक मिस्टर अँडची कंप्लेंट असते की ह्या बायका घरामध्ये पडलेली फळं पण तरी खात नाहीत. बरोबर आहे. म्हणजे मुलं पण आणि महिलांच्या बाबतीतही असं होतं की जे पोषणाची पाहिजे त्या सगळ्या सौंदर्याला ते मिळत नाहीये. म्हणजे फळं म्हणा भाज्या म्हणा त्यांची आवड निवड बिलकुल हे सुद्धा एक समजा कारण आहे. अगदी. आणि घरात असून आपण खात नाही म्हणजे सगळं चटपटीत खाण्याकडे सगळा कल सगळ्यांचा चालू आहे. फास्ट फूड आणि चटपटीत म्हणजे मुलंच नाही तर आयांना सुद्धा ते आवडतं असं म्हणायला काही हरकत नाही. मी नेहमी म्हणत असते की आपण नेहमी खावं आता काळाप्रमाणे आपणही चाललं पाहिजे नक्कीच. पण बाहेर खाणं आणि घरातल्या खाण्यामध्ये खूप फरक पडतो. तर मी एक म्हणजे गृहिणींना सांगू शकते की आपण जर त्याच गोष्टी घरामध्ये तयार करून जर खायला घातल्या मुलांच्या बाबतीमध्ये मग त्यांना आजकाल चायनीज आवडतं तर त्याच चायनीज गोष्टी आपल्या पद्धतीने जर केलं तर ते कधी चांगलं असू शकतं. बाहेरच्या चायनीजमध्ये अजिनोमोटो असतो जो आपण घालणार नाहीये तर त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. किंवा बाहेर काय होतं तळलेलं जे तेल असतं कारण त्यांचा बिझनेस आहे त्यामुळे तळलेलं तेल ते पुन्हा पुन्हा वापरतात. आपण गृहिणी काय करणार की जेवढं लागेल तेवढंच घेणार आणि तेवढंच वापरणार ते तर त्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते काही होणार नाही. तर मुलांना जे काही लागतंय ते पण द्यायला काही हरकत नाही. पण फक्त त्यांना एक मात्र मी नेहमी सांगत असते की एक अट घालायची त्यांना की संडे हा आपल्याला जे पाहिजे ते करून खायचा पण मंडे टू सॅटर्डे कम्प्लीट सिस्टमॅटिक सगळ्या चटण्या कोशिंबिरी अगदी जे काही आपल्या घरात जे पारंपरिक जेवण आहे भारतीय पद्धतीचं आहे ते अगदी पोषण मूल्यांनी भरलेलं आहे. अगदी अगदी बेस्ट आहे. बेस्ट फूड ताट भरलेलं मुलांना अगदी 6 दिवस खायला द्यायला पाहिजे. अगदी. तरच रविवार त्यांना पाहिजे ते करता येईल. म्हणजे रविवारी त्यांना फक्त सूट देता येईल त्यांना. पण आपल्याला पण बरं मॅडम आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तुम्ही जे संशोधन केलेलं आहे तर इतकं चांगलं काम तुम्ही करताय तर मग यासाठी कोणकोणते पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत? आजपर्यंत अनेक पुरस्कार मला मिळालेत. त्यातला मला एक सांगावासा वाटतो तो म्हणजे जागतिक मराठी चेंबर यांच्याकडून मला दिल्लीमध्ये एक नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतरचा दुसरा एक अवॉर्ड होता नॅशनल अवॉर्डमध्ये इरेडा म्हणून एक भारतीय उद्योगरत्न पुरस्कार म्हणून एक मला मिळाला. दुसरा एक अवॉर्ड मिळाला मला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक मल डहाणूकर म्हणून एक पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर असेच आम्ही उद्योगनी अशा एक पद्धतीचा आणखीन एक मुंबईतला एक अवॉर्ड होता. म्हणजे नॅशनल आणि स्टेट लेवलचे अवॉर्ड बऱ्यापैकी मिळाले आणि ह्या अवॉर्ड्समुळे म्हणजे एक काम करण्याची आणखीन उमेद वाढते. आणि हे सगळे अवॉर्ड्स खरं तर मिळण्याचं कारण म्हणजे मी जे काही संशोधन करत गेले किंवा अजूनही करणं चालूच आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मोस्टली पेशंटला जे काही औषधं लागतात तर ते स्वतः मी स्वतः तयार केलेली असतात. कुठल्याही रेडीमेड पावडर्स मी वापरत नाही. मी स्वतः तयार केलेल्या म्हणजे ज्या काही क्रूड फॉर्ममध्ये म्हणजे साबित आम्ही सगळे ती औषधी आणतो आणि मग त्याच्यानंतर त्याची औषधं तयार करतो. तर त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट जे येतात ते मला तिथे समोर बसून मला माहिती असतात की आता ह्याच्यात हे रिझल्ट येणार आहेत. किंवा आणखीन काही चेंज करायचं असेल तर त्या पद्धतीने मग आम्ही ते चेंज करतो आणि त्या त्या पद्धतीचे काही वेगवेगळे तेल तयार केले जातात पेशंट्सला आणि तशा पद्धतीने मग सगळ्याच प्रकारचे आजार मग त्याच्यात काही असाध्य असे आजार काही आहेत की खूप कॉम्प्लिकेटेड करून लोक येतात आमच्याकडे बऱ्याच वेळा तर त्याच्यामध्ये त्या पेशंट्सला पण त्रास
त्रास होत असतो आणि आम्हाला पण त्याला भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतात आणि मग त्या पेशंटला त्याच्यातून पूर्णपणे आम्हाला बाहेर काढावं लागतं. तशा याच्यामध्ये सोरॅसिसचे पेशंट असतील, चाईचे पेशंट असतील, की त्यांना समाजामध्ये फिरत असताना ते खूपच अवघड जातं. तर अशा पद्धतीने ते त्या पेशंट्सला आम्हाला बरं करताना खूप एक आनंद मिळतो. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे लहान मुलांचे जे काही आहेत, वयाचे 25 जे काही केस आपण पांढरे झालेले असतात, तर ते काळे करण्यासाठी म्हणून सुद्धा एक खास मी वेगवेगळ्या पद्धतीची औषधं त्यांच्यासाठी देते. आणि आजपर्यंत अनेक मुलांचे आणि मुलींचे वयाचे 25-26 म्हणजे आपण त्याला अकाली म्हणू शकतो असे जे आहेत ते केस आपल्या ट्रीटमेंटमध्ये काळे झालेले. बरं मॅडम, जाता जाता केस गळू नये आणि केसांचं आरोग्य नीट राहावं यासाठी काय टिप्स द्याल, आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? येस, पूर्वी आपण घरामध्ये जे तयार केलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आपण शिककई, रिठा अशा काही गोष्टी आपण घरी तयार करून वापरायचो. आणि मी त्यांना सांगेल की आपण आजकाल इन्स्टंट या नावाखाली खूप आपण खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक द्रव्य वापरतोय आणि त्या रासायनिक द्रव्यांचा खूप दुष्परिणाम आपल्यावर होतोय. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर घरात तयार केलेले जर काही शिककई, रिठा, नागरमुथा, आवळा अशा प्रकारच्या जर पावडर त्यांनी वापरल्या तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी चांगल्या आहेत. आजूबाजूला जास्वंदाची फुलं असतात, जास्वंदाची पानं असतात, कोरफड आहेत, कढीपत्ता आहे, अशा प्रकारचे काही पॅकसुद्धा ते करून तशा पद्धतीने वापरू शकतात. आणि एक बायकांच्या बाबतीमध्ये मी नेहमी सगळ्यांना सांगत असते की वयाचे आपल्याला 70, 72, 75 केस येणार आहेत, त्यामुळे घाबरायचं नाही. फक्त त्याला जर समजा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते तुम्हाला स्वतःहून केस येत आहेत का, जर येत असतील तर अतिउत्तम, पण येत नसेल तर मग मात्र तुम्हाला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये पण अकाली जे काही टक्कल पडतं हे ताबडतोब थांबलं जातं. बरं, हा, त्याच्यासाठी खूप आजकाल ऍडव्हान्स ट्रीटमेंट झाल्या आहेत. पूर्वी एक गैरसमज होता की आयुर्वेदामध्ये उशीर होतो, पण आज आम्ही सांगतो की बिलकुल नाही, आज एवढ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत की अगदी मी म्हणजे माझ्याकडच्या पेशंटला मी 7व्या दिवशी नवीन केस दाखवते. अरे वा, हा, म्हणजे एवढ्या जर अजून ऍडव्हान्स असतील तर याचा नक्कीच फायदा लोकांनी पण घेतला पाहिजे. आणि उलट आपल्याला आणखीन परत छान केस राहावेत आणि आयुष्यभर केस टिकावेत आणि त्याच्यामुळे आपण सुंदर दिसावं ह्याच्यासाठी आपण घरगुती जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ते कधीही चांगलं आहे. खूप छान मॅडम,